नमस्कार, मी पूजा। पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी आपल्याला बनवून दाखवणार आहे छोटी सुकट, बारीक सुकट। तर त्यासाठी मी सुकट स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये छोटे छोटे दगड वगैरे असतात, तर आपण ते साफ करून घ्यायचे स्वच्छ। त्यानंतर कढईमध्ये आपण भाजून घेऊया हिला व्यवस्थित, मंद आचेवरती भाजून घ्यायची, अदरवाईज जळू पण शकते ही। साधारणपणे 1 मिनिट मी सुकट भाजून घेतलेली आहे। तर आपण थंड पाण्यामध्ये सुकटला ट्रान्सफर करून घेऊ आणि साधारणपणे 10 मिनिट साईडला ठेवून देऊया। चला, तोपर्यंत साहित्य पाहून घेऊया। साहित्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडं जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं थोडं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे। आपल्याला जर हिरवी मिरची चालत नसेल तर आपण नाही घेतली तरी चालेल। कोकम, हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि खूप सारी कोथिंबीर। तर चला मग पटकन कृतीला सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये जिरं घालणार आहे। जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। त्यानंतर आपण हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं जाडसर कुटून घेतलेलं असं वाटण आहे ते घालूया। आपल्याला हिरवी मिरची चालत नसेल तर फक्त आपण लसूण आणि आल्याचा वापर केला तरीही चालेल। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। थोडंसं परतून घेऊया आपण। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे। थोडा नरम झाला पाहिजे कांदा, मऊ पडला पाहिजे, इतपत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही। कांदा व्यवस्थित होत आहे तोपर्यंत आपण जी सुकट पाण्यामध्ये टाकून घेतली होती त्याचं पाणी मी आता काढून टाकणार आहे। आपण अशी जाळी घेतलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये सुकट टाकून घेणार आहे, त्याच्यातलं पाणी सगळं आपण काढून घेणार आहोत। साईडला ठेवून देऊया। आता हे व्यवस्थित नरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, व्यवस्थित परतून घेऊया। 2-3 कोकम घालूया, चवीपुरतं मीठ, हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हळद आणि मीठ घातल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आपण थोडंसं शिजू देऊया याच्यामध्ये। एखाद्या 2 मिनिटासाठी आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, काळा मसाला, थोडी कोथिंबीर घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी सुकट घालणार आहे। मस्त परतून घेऊया। परतून झाल्यावर आता आपण गॅसची फ्लेम लो करून ह्याच्यावरती झाकण ठेवून मस्त 10 मिनिटाला शिजवून घेऊया। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। वाफेवरती आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता आपण सुकट पाहून घेऊया, व्यवस्थित थोडं परतवून घेऊया। अजून 1-2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून होऊ देऊया। 3 मिनिटं झालेली आहेत, सुकट पाहून घेऊया। सुकट करून तयार झालेली आहे, दिसायला अगदी छान दिसते। भाकरीबरोबर, डाळ भाताबरोबर, चपातीबरोबर अगदी छान लागणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। तर मग झटपट होणारी बारीक सुकटची रेसिपी करून तयार झालेली आहे
आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी रहा.